तयारी झालेली आहे, मला सुद्धा सीट सगळे लावून दिलेले आहे. आणि आता इथे मी चिप्स बनवत आहे, म्हणजे ह्या चिप्स वर मी फ्लेवर आणि डेकोरेशन काय असणार आहे केकच ते सगळं लिहिणार आहे. आणि मग स्टुडंट्स एक एक चिप्स उचलतील आणि एक त्या चिप्स मध्ये जो केक असेल तो केक त्यांना बनवायचा आहे आज. तर आज आपला पूर्ण हा केकचा क्लासच असणार आहे आणि याच्या काही काही क्लिप्स मी या ब्लॉगमध्ये पण टाकणार आहे. त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा. आणि ब्लॉगच्या शेवटी मी ह्या क्लासमध्ये कोणते कोणते केक दाखवलेले आहेत आम्ही ते सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. आणि ह्या क्लासमध्ये केकच्या डिझाईनसुद्धा खूप युनिक असणार आहे, म्हणजे रेग्युलर केकपेक्षा खूप वेगळ्या डिझाईन्स ह्या क्लासमध्ये आम्ही आज दाखवणार आहोत. त्या कंटिन्यू करा. तर मंडळी, आपला हा बेसिक टू ॲडव्हान्स केक क्लास ऑफलाईन असतो आणि हा क्लास फक्त एकच दिवसाचा असतो. या क्लासची फी आहे फक्त आणि फक्त 1000 रुपये. आणि या क्लासमध्ये तुम्हाला सगळं मटेरियल प्रोव्हाइड केलं जातं, त्याचप्रमाणे नोट्ससुद्धा प्रोव्हाइड केल्या जातात. आणि हे सेशन पूर्णतः हँड्स ऑन असतं, म्हणजे स्टुडंटला सगळे केक बनवावे लागतात. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की या क्लासमध्ये आपण प्रत्येक स्टुडंटकडे अगदी बारकाईने लक्ष देतो आणि जे काही त्यांचे डाऊट असतात ते सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करत असतो. तसेच या क्लासमध्ये आपण मायक्रोवेव्ह, OTG आणि गॅसवर केक कसा बेक करायचा तेसुद्धा सांगतो. तसेच OTG आणि मायक्रोवेव्ह याचं डिटेल नॉलेजसुद्धा आपण स्टुडंटला देतो. त्यानंतर या क्लासमध्ये अगदी महत्त्वाचा भाग असतो तो फिनिशिंग आणि डेकोरेशनचा, ज्यावर आपण जास्तीत जास्त लक्ष देतो, जेणेकरून या क्लासचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे केकचं डेकोरेशन आणि फिनिशिंग, ज्यावर आपण जास्तीत जास्त लक्ष देतो आणि स्टुडंटला त्यामध्ये परफेक्ट करून घेतो. तसेच या क्लासमध्ये आपण स्टुडंटला केकचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं किंवा 2 टायर केकचं आपण लेअरिंग किंवा डिस्ट्रीब्युशन कसं करायचं ते आपण स्टुडंटला सांगतो. त्यानंतर क्लासच्या शेवटी आपण स्टुडंटचे जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केकचं पॅकिंग किंवा कस्टमरला केक कसा द्यायचा, तसेच केकचं बजेट, त्याचं केक कोणता केक कितीला विकायचा, हे सगळं नॉलेज आपण स्टुडंटला या क्लासमध्ये देतो. तुम्हालाही हा क्लास जॉईन करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी क्लासच्या सर्व डिटेल्स दिलेले आहेत, त्या नंबरवर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. आज आपली बेसिक टू ॲडव्हान्स केक क्लासची बॅच होती. तर हे केक तुम्ही बघू शकता की आपल्या स्टुडंट्सनेच बनवलेले आहेत. आणि आपण ह्या क्लासमध्ये कोणते कोणते केक कव्हर केले आता आपण बघूया. तर हा आहे पायनॅपल जेल केक. या केकमध्ये 3-in-1 जेल डेकोरेशन दाखवलेलं आहे. त्यानंतर हा कॉमन ब्लॅक फॉरेस्ट केक, ही ब्लॅक फॉरेस्ट केकची दुसरी डिझाईन आहे. त्यानंतर हा डोरेमॉन थीम केक आहे. शिमर केक इथं बनवलेला आहे आपल्या स्टुडंट्सने. त्यानंतर हा फ्लॉवर थीमचा केक आहे किंवा मिक्स फ्रूट फ्लेवरचा केक आहे, त्याच्यावर आपण सगळे फ्लॉवरचं डेकोरेशन कव्हर केलेलं आहे. त्याच्यानंतर हा आहे चॉकलेट केक, याच्यावर आपण वेब डिझाईन कव्हर केलेली आहे. आणि हा फोटो केक आहे, याच्यावर आपण बास्केट डेकोरेशन दाखवलेलं आहे. त्यानंतर हा व्हाईट फॉरेस्ट मँगो फ्लेवरचा केक आहे आणि हा खूप ट्रेंडिंगमध्ये असलेलं डेकोरेशन आहे सध्या, याच्यावर आपण आर्टिफिशियल फ्लॉवर्सचे वगैरे डेकोरेशन केलेलं आहे. आणि हा आपला शेवट आहे जो प्युअर रसमलाई केक आहे. आणि हा डॉल केक इथं बनवलेला आहे. हा एक डॉल केक इथं आपला ऑर्डरचा होता, तो पण आपण स्टुडंट्सला दाखवलेला आहे. आपण आपल्या स्टुडंट कडूनच जाणून घेऊया की त्यांना हा क्लास कसा वाटला. मेरा नाम शाजिया देशमुख आहे. मेरे को खुद बेस में केक सीखनी है, मैंने ये मैंगो केक बनाया है. साढ़े बजे के इस साथी क्रिस्टल थोड़ा बुलाओ. मेरा नाम सुजैन लखानी है. मैं कोको बेक में केक सीखने को आई थी. मैंने फोटो केक बनाया ताया. माझं नाव कोमल जाधव. मी नेव शोधला की कोको बेक्स मध्ये केक शिकायला आलेली आहे. मी हा शिमर केक बनवला कान फ्लेवर मध्ये. मी राणी प्रवीण नवर. नेवाशावरून आले केक शिकण्यासाठी कुकू बेक्स मध्ये. मी बनवलाय मिक्स फ्रुट्स केक. मी सांगता गाडीकर रामपूर खंडाळ्यामधून आले कुकू बेक्स मधून केक शिकण्यासाठी. मी डोरेमॉनचा केक बनवला.
तर मंडळी हा होता आपला आजचा व्हिडिओ. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, कारण आपल्या स्टुडंटने एवढे छान छान केक बनवले होते की आम्हीसुद्धा शॉकमध्ये होतो की यांना आधी केकचं काहीच नॉलेज नव्हतं आणि यांनी पहिल्याच प्रयत्नात एवढे सुंदर केक बनवले होते. त्यासाठी व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि यापैकी तुम्हाला कोणता केक सगळ्यात जास्त आवडला ते कमेंटमध्ये आम्हाला सांगा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर पण क्लिक करा, म्हणजेच आमच्या व्हिडिओचे रेग्युलर नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.